कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेले तसेच श्री बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले भूमिश्री क्षेत्र नागरवाडी येथे नवनियुक्त कुलगुरु डॉक्टर दिलीप मालखेडे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तसेच माजी मंत्री आदरणीय वसुधाताई देशमुख यांनी आपली सदिच्छा भेट दिली. तसेच या आनंदमय प्रसंगी श्री गाडगे महाराज संस्था नागरवाडी तर्फे माननीय संचालक बापूसाहेब देशमुख यांनी माननीय कुलगुरु डॉक्टर दिलीप मालखेडे आदरणीय वसुधाताई देशमुख यांची शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन हरिनामाच्या गजरात भव्य स्वागत केले. तसेच नवनियुक्त कुलगुरु डॉक्टर दिलीप मालखेडे यांनी गाडगेबाबांच्या मूर्तीचे पूजन करून श्री बाबांचे आशीर्वाद देखील घेतले. सोबतच संपूर्ण शालेय परिसराची पाहणी केली. मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी 450 विद्यार्थी दरवर्षी मोफत शिक्षणाचा लाभ घेतात. शिक्षणासोबतच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने अकोला येथील उदार दयाळू सुखदेव पुतळा यांनी सर्व भौतिक सोयी सुविधांयुक्त बुद्धिबळ सभागृह बांधून दिले. यामध्ये सर्व प्रकारचे इनडोअर खेळ विद्यार्थ्यांना खेळता येतात. तसेच या आकर्षक वास्तूचे रचनाकार अभियंता मनीष भुतडा यांचे देखील कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक श्री बापूसाहेब देशमुख यांनी करत श्री संत गाडगेबाबांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली. तसेच श्री गाडगेबाबांनी आपल्या अखेरच्या क्षणी ज्यांच्या सेवकाकडून लिहिलेल्या पत्रात जे जे होईल ते ते करा, वासन नागरवाडीचे इंद्रभुवन करा या संदेशाप्रमाणे माननीय संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात नगरवाडी इंद्रभुवनाकडे वाटचाल करत आहे. त्याचबरोबर नागरवाडी इंद्रभुवनांच्या कामात माजी राज्यमंत्री आदरणीय वसुधाताई देशमुख यांच्या देखील अनमोल असा सहकार्य आहे. तसेच सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या कल्पनापेक्षा सुंदर निसर्गरम्य अशा नवचैतन्यपूर्ण नागरवाडी इंद्रभुवनाच्या वातावरणात येऊन खऱ्या अर्थाने कार्य करण्याची ऊर्जा या भूमीतून मिळते असे प्रभावशील वक्तव्य माननीय कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे साहेब यांनी याप्रसंगी केले. तसेच नागरवाडी इंद्रभुवनाला भेट देण्याकरिता दूरवरून येणाऱ्या श्री बाबांच्या भक्ती मंडळाकरिता संत गाडगे बाबा आर्ट गॅलरी लवकरच सुरू करण्यात येईल असे आश्वासन देखील कुलगुरु डॉक्टर दिलीप मालखेडे यांनी या प्रसंगी दिले.